या ठिकाणी प्रश्न पहिला आहे गामा या पोर्तुगीज खलाशाने भारताच्या कालिकत बंदरामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रवेश केला होता गामा या पोर्तुगेज खलाशाने भारताच्या कालिकत बंदरामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रवेश केला होता या ठिकाणी औषध क्रमांक दोन सन चौदाशे अठ्ठ्याण्णव या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा रेगुलर एक्टिंग ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास झाला होता रेगुलर एक्टिंग ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास झाला होता या ठिकाणी औषध क्रमांक तीन सन सतराशे त्र्याहत्तर या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक तिसरा वत्तपत्राचा मुक्तीदाता असे खालीलपैकी कोणास म्हणतात वत्तपत्राचा मुक्तीदाता असे खालीलपैकी कोणास म्हणतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कॉफ या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौथा सन अठरा शतांच्या उठावामध्ये दिल्ली येथील दिल उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते सन अठरा शतच्या उठावामध्ये दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बहादूर शाह जफर या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक पाच भारताचा पहिला भारत मंत्री खालीलपैकी कोण बनला होता भारताचा पहिला भारत मंत्री खालीलपैकी कोण बनला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लॉ स्टॅनले या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक सहावा भारतामधील आर्थिक विकेंद्रीकरण जनक असे खालीलपैकी कोण ओळखला जातो भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून खालीलपैकी कोण ओळखला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड मेओ या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक आठवा बहिष्कृत भारत हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते बहिष्कृत भारत हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते या ठिकाणी अवश्य क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक नव्वा महाराष्ट्रामध्ये विधान परिषद सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे या ठिकाणी अवश्य क्रमांक एक एकूण अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक दहावा कातकरी ही आदिवासी जमात महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते कातकरी ही महाराष्ट्र राज्यामधली आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते त्या ठिकाणी औषध क्रमांक चार रायगड जिल्हा या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरावा तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तुर्भे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ट्रॉम्ब हे मुंबई या ठिकाणी क्रमांक बारावा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी कधी झाली होती द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी एक नोव्हेंबर सन एकोणीसशे छप्पन या ठिकाणी योग्यास होईल प्रश्न क्रमांक तेरावा मुळा मुठा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो मुळा आणि मुठा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो या ठिकाणी पुणे या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक पंधरावा जागतिक वसुंधरा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक वसुंधरा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो

कोयना या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतीय संसदीय प्रणालीमध्ये वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणता आहे भारतीय संसदीय प्रणालीमध्ये वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणता सभागृह आहे राज ठिकाणी औषध क्रमांक दोन राज्यसभा या ठिकाणी योग्या प्रश्न क्रमांक एकोणीस कामगार दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो कामगार दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो या ठिकाणी औषध क्रमांक तीन या ठिकाणी योग्य शिर होईल प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत ठिकाणी ऑपन क्रमांक दोन महाराष्ट्रामध्ये एकूण सात महसूल विभाग या ठिकाणी राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कलम तीनशे साठ या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तेवीस पंडित हरिप्रसाद चौरशिया हे खालीलपैकी कोणत्या वाद्यप्रकाराशी संबंधित पंडित हरिप्रसाद चौरशिया हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बासरी वादक या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चोवीस सन एकोणीसशे एकोणीस चा कायदा खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो सन एकोणीसशे एकोणीसचा चा कायदा खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो या ठिकाणी औषध क्रमांक दोन माउंटेगु चिम्सफर्ड कायदा या ठिकाणी योग्य सिरोल प्रश्न क्रमांक पंचवीस पीतक्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनाशी संबंधित आहे पीतक्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनाशी संबंधित आहे या ठिकाणी औषध क्रमांक तीन तेलबिया उत्पादन या ठिकाणी योग्यासर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस भारतामध्ये हरित जनक खालीलपैकी कोण आहेत भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी अवशन क्रमांक दोन डॉक्टर एम एस स्वामीनाथन या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक सत्तावीस जागतिक बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जागतिक बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अवशन क्रमांक दोन वॉशिंग्टन या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक अठ्ठावीस फळांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो फळांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो या ठिकाणी क्रमांक दोन पोमोलॉजी या ठिकाणी योग्य गॅन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस तुरटीचे रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे तुरटीचे रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे या ठिकाणी क्रमांक दोन पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला होता राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला होता राज्य क्रमांक दोन सन एकोणीसशे तेरा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक बत्तीस पी व्ही सिंधू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पी व्ही सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत राठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक तेहतीस आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन एकोणतीस एप्रिल या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सी आय डी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये सी आय चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एक पुणे या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक पस्तीस दक्षिण गंगा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात दक्षिण गंगा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन गोदावरी नदी या ठिकाणी योगर प्रश्न क्रमांक छत्तीस आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गलगंड रोग या ठिकाणी यो आन्सर होईल प्रश्न पंचशील करार भारताने खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर केला होता पंचशील हा करार भारताने खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर केलेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न अडतीस कार्बनचे सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणता आहे कार्बनचे सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणतं आहे हीरा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन हिरा या ठिकाणी योग्य सोयल प्रश्न क्रमांक चाळीस स्वित्झरलँड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे स्वित्झरलँड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामधला देश आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन युरोप खंड या ठिकाणी योग्य सोयल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी खालीलपैकी उमेदवाराचं वय खालीलपैकी किती आवश्यक आहे राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय खालीलपैकी किती आवश्यक आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कमीत कमी पस्तीस वर्ष वय या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रति सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रति सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती या ठिकाणी पाटील या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक त्रेचाळीस महसूल विभागाचा गाव पातळीवर खालीलपैकी कोणता कर्मचारी असतो महसूल विभागाचा गाव पातळीवर खालीलपैकी कोणता कर्मचारी असतो या ठिकाणी औषध क्रमांक तीन तलाठी या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौरेचाळीस हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी औषध क्रमांक तीन जे के रोलिंग या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस हवेमध्ये उडणाऱ्या फुग्यामध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो हवेमध्ये उडणाऱ्या फुग्यामध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन हेलियम वायू या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सेहेचाळीस एकतीस मे रोजी खालीलपैकी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो एकतीस मे या दिवशी खालीलपैकी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस हा साजरा केला जातो या ठिकाणी ऑफ क्रमांक दोन तंबाखू विरोधी दिन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोण एकोणपन्नास इन्सुलिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन डायबिटीज या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास दोन हजार अकराची जनगणना ही खालीलपैकी कितवी जनगणना होती दोन हजार अकराची ची जनगणना हे खालीलपैकी कितव्या क्रमांकाची जनगणना होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पंधरावी जनगणना या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एकावन्न निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः खालीलपैकी किती असतो निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यपणे खालीलपैकी किती असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक त्रेपन्न प्रकाश संश्लेषण या क्रियेसाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक असतो प्रकाश संश्लेषण या क्रियेसाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक असतो या ठिकाणी दोन क्लोरोफिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोपन्न कृष्णाकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे कृष्णाकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे त्या ठिकाणी ऑप्शन दोन यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक इलेक्ट्रिक करंट हा खालीलपैकी कशाचा प्रवाह असतो इलेक्ट्रिक करंट हा खालीलपैकी कशाचा प्रवाह असतो या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा प्रभाव या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक छप्पन किती उंच इमारत आहे ही आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे किती उंच इमारत आहे ही आपल्या ठिकाणी या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे या ठिकाणी औषध क्रमांक तीन उद्गार आरती वाक्य या ठिकाणी हा रोग कमतरतेमुळे होतो ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे या ठिकाणी योग रईल प्रश्न क्रमांक एकोणसाठ गीर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे गीर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सिंह प्राणी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक साठ महाराष्ट्रामध्ये कुंभ मेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो महाराष्ट्रामध्ये कुंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नाशिक या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक एकसष्ट राज्यपालांना पद आणि गोपनीयते शपथ खालीलपैकी कोण राज्यपालांना पद आणि गोपनीयते शपथ खालीलपैकी कोण देतो राठिकाणी औष क्रमांक एक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक बासष्ट धुण्याचा सोडा याच्यामध्ये रासायनिक पदार्थ खालीलपैकी कोणता असतो धुण्याचा सोडा यांच्यामध्ये रासायनिक पदार्थ खालीलपैकी कोणता असतो या ठिकाणी औषध क्रमांक दोन सोडियम कार्बोनेट या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक त्रेस राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी औषध क्रमांक एक पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौश आस लागणे वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य वाक्य प्रचार सांगायचा आहे आस लागणे वाक्य प्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आज लागणे म्हणजे झळ लागणे या ठिकाणी योग्य होईल क्रमांक पासच पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रकार सांगायचा आहे पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रकार सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मिश्र वाक्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौदुस पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत या ठिकाणी औषध क्रमांक तीन सितारवादक या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अडुस साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणता आहे साहित्यिक राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एक गोविंदाग्रज या ठिकाणी योग्य होईल क्रमांक एकोणसत्तर मंत्रिमंडळामधली संख्या खालीलपैकी कोणाकडून ही केली जाते मंत्रिमंडळामध्ये सुद्धा संख्या खालीलपैकी कोणाकडून निश्चित केली जाते राजाणी औषध क्रमांक दोन संसदेकडून या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सत्तर समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहांना खालीलपैकी काय म्हणतात समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहांना खालीलपैकी काय म्हणतात या ठिकाणी औषध क्रमांक तीन उती या ठिकाणी योग्य रईल प्रश्न क्रमांक एकाहत्तर संविधानामध्ये नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांना खालीलपैकी का काय म्हणतात संविधानामध्ये नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांना खालीलपैकी काय म्हणतात या ठिकाणी औषध क्रमांक दोन मूलभूत हक्क या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक बहात्तर राज्य जल परिषद यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात राज्य जल परिषद यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात या ठिकाणी औषध क्रमांक दोन मुख्यमंत्री या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर कोराडी औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोराडी औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी औषध क्रमांक एक नागपूर जिल्हा या ठिकाणी योग ज्ञान सर होईल क्रमांक चौऱ्याहत्तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था खालीलपैकी कधी सुरू महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था खालीलपैकी कधी सुरू झाली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एक मे सन एकोणीसशे बासष्ट या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक श्याहत्तर जंजिरा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या प्रकारचा किल्ला आहे जंजिरा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या प्रकारचा किल्ला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन जलदुर्ग या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक सत्याहत्तर निकट दृष्टीत हा दृष्टीदोष खालीलपैकी कोणत्या भिंगांच्या सहाय्याने सुधारता येतो निकट दृष्टीत हा दृष्टीदोष खालीलपैकी कोणत्या भिंगांच्या साहाय्याने सुधारता येतो या ठिकाणी ऑप्शन दोन आंतरवक्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर होल्ट, होल्ट हे खालीलपैकी कशाचं एकक आहे होल्ट हे खालीलपैकी कशाचं एकक आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्युत धारा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणऐंशी क्षेत्रफळाचा विचार केल्यास भारतामध्ये महाराष्ट्र हे खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनुसार महाराष्ट्र हे, हे देशामधले खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे ठिकाणी अपुर क्रमांक तीन तिसऱ्या क्रमांकाचं राज्य या ठिकाणी योग्य अक्षर क्रमांक ऐंशी प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी अक्षर क्रमांक चार सातारा जिल्हा या ठिकाणी योग्या